मात्र कुठेतरी दुसरीकडे सरकारच्या या सगळ्या उपाययोजना ज्या आहे या करण्यामध्ये सरकार कमी पडलो नाही. मी असं म्हणणार नाही. असं आहे की आमचे राष्ट्रीय अध्यक्ष जगत प्रकाश नड्डाजी यांनी आम्हाला सांगितलं आहे की सेवा ही संघटन असं एक सूत्र दिलं आहे की ज्या सूत्राच्या अंतर्गत भारतीय जनता पक्षाचे लोकप्रतिनिधी कार्यकर्ते यांनी जी जी काही मदत आपल्याला करता येईल ती करायची आहे. त्यामुळे मी असं म्हणेन की केंद्र सरकार राज्य सरकार सगळे आपापल्या परीने प्रयत्न करत आहेत. त्या प्रयत्नांमध्ये मदत हे या ठिकाणी आमचे लोक करत आहेत. आता या ठिकाणी कोल्हेताईंनी हा जो काही उपक्रम या ठिकाणी हातात घेतला आहे संजीवनीच्या माध्यमातून आणि आत्मा मलिक ही जी संस्था आहे, मला असं वाटतं की याच्यामुळे जे गरीब किंवा गरजू रुग्ण आहेत या रुग्णांकरता एक अतिशय चांगली व्यवस्था या ठिकाणी उभी होणार आहे. म्हणून आमचा प्रयत्न आहे की जेवढं जास्तीत जास्त आपल्याला कॉम्प्लिमेंट करता येईल आणि सप्लिमेंट करता येईल तेवढं करण्याचा आमचा प्रयत्न आहे. आपण दुसरीकडे आपण जर बघितलं राज्य सरकार सातत्यानं केंद्राकडे बोट दाखवतंय, कोणत्याही व्यवस्था नाही. मी वारंवार हेच सांगितलेलं आहे की राज्य सरकारमध्ये स्वतःचं जे काही अपयश असेल किंवा आपले शॉर्टकमिंग्स असतील ते झाकण्याकरता प्रत्येक गोष्टीकरता केंद्राकडे बोट दाखवण्याची एक सवय लागली आहे. कधीतरी आत्मचिंतन करून आपण काय केलं पाहिजे याचा देखील विचार राज्य सरकारने केला पाहिजे. बघा, पॅन्डेमिक काही कुठल्या पक्षाचा नाही आहे, सगळ्यांना मिळूनच हे काम करायचं आहे. मात्र चांगलं झालं तर आम्ही स्वतःची पाठ थोपटून घेऊ आणि ज्यावेळेस अडचणी असतील त्यावेळेस केंद्राकडे बोट दाखवू. ही जी काही मला असं वाटतं परिस्थिती आहे ही योग्य नाही आहे. आता ही काही टीका टिप्पणी किंवा कुरघोडी करण्याची वेळच नाही आहे. मला असं वाटतं की एकमेकाला सांभाळून कसं लोकांना मदत करता येईल याचाच प्रयत्न करणं हे अत्यंत आवश्यक. गेल्या वर्षी चक्रीवादळाने मोठं नुकसान महाराष्ट्रात झालेलं होतं, याही वेळी आता सध्या नुकसान झालंय होत आहे. सरकार कुठेतरी या परिस्थितीसाठी तयार होतं आणि जनतेच्या काय अपेक्षा आहेत? नाही, मुळात मला असं वाटतं की गेल्या वर्षी चक्रीवादळ आल्यानंतर जी काही मदत राज्य सरकारने घोषित केली एकतर ती मदत काही पोचली नाही आणि ती इतकी तुटपुंजी मदत होती. कारण कोकणामध्ये वाड्याच्या वाड्या नष्ट झाल्यानंतर आणि तिथे तर कसं आहे की ही जी काही सगळी झाडं आहेत ती सगळं 10-12 वर्ष ती येण्याकरता त्या ठिकाणी लागतात आणि मग अशा सगळ्या वाड्या नष्ट झाल्यानंतर जी काही मदत केली पाहिजे ती अतिशय तुटपुंजी मदत घोषित केली तीही मिळालेली नाही. आता पुन्हा किती नुकसान होणार आहे मला कल्पना नाही. आता कमीत कमी व्हावं अशी आपण अपेक्षा करूया. पण मला असं वाटतं की अशा परिस्थितीमध्ये सरकारने थोडं भक्कमपणे लोकांच्या पाठीशी उभं राहण्याची आवश्यकता आहे. 2019 पासून पंतप्रधान पीक विमा योजनेचे पैसे शेतकऱ्यांना मिळाले नाही, याचा आपण काय कसं बघतो? मला असं वाटतं की एकतर पंतप्रधान पीक विमा योजनेच्या संदर्भात या सरकारने टेंडरच पहिल्यांदा काढले नाहीत, मग काढले ते टेंडर उशिरा काढले, अनेक जिल्ह्यांचे टेंडर झाले नाहीत आणि यासोबत काही फळपिकांच्या संदर्भात काही पिकांच्या संदर्भात निकष बदलले. ते निकष बदलल्यामुळे जिथे टेंडर झाले तिथे विमा मिळाला नाही. एकूणच आपण बघा की योजना सुरू झाल्यापासून 2019-20 पर्यंत सर्वात जास्त पैसा महाराष्ट्राला मिळाला आणि आता मात्र महाराष्ट्रामध्ये सगळे निकष बदलल्यामुळे पैसे आमच्या खिशातून जात आहेत पण आमच्या शेतकऱ्यांना काहीच मिळत नाही आहे. म्हणून मी मागच्याही काळामध्ये केळ्याच्या संदर्भात मी केळीच्या संदर्भात पत्र पाठवून सांगितलं की काय काय निकष तुम्ही बदलले आहेत. हरिभाऊ जावळे कमिटीने जे निकष दिले होते त्यांनी मोठा फायदा होत होता, पण प्रीमियम कमी झाला पाहिजे आणि पैसे कमी लागले पाहिजे म्हणून निकष बदलले. तर आता केळीच्या शेतकऱ्याला काही मदतच मिळत नाही आहे असं अनेक पिकांच्या संदर्भात आहे. ते मला असं वाटतं की या संदर्भात गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे, वेळेत टेंडर झाले पाहिजे आणि शेतकऱ्याला मदत झाली पाहिजे. हे अतिशय सगळ्यांकरता वेदनादायी अशा प्रकारची ही घटना आहे. खरं म्हणजे या कोविडच्या प्रादुर्भावामध्ये अनेक चांगले नेते तरुण कार्यकर्ते आपल्यातनं निघून गेले. राजू सातव देखील गेले अनेक वर्ष आम्ही सोबत काम केलं आहे, विधानसभेत आम्ही सोबत होतो, वैयक्तिक मैत्री देखील होती आणि पक्षाच्या पलीकडे जाऊन सगळ्यांचे संबंध ठेवणारा असा हा कार्यकर्ता होता. त्यामुळे मला असं वाटतं की अशा एक नेता ज्यावेळेस इतका तरुण नेता निघून जातो की ज्याला फ्युचर आहे देशामध्ये त्यांच्या पक्षात त्यांना मान होतं, त्यामुळे आज ने उद्या देशात त्यांना चांगलं नेतृत्व करण्याची एक संधी होती आणि अशा प्रकारचं एक आपला व्यक्ती निघून जाणं आपल्या राज्याचं देखील नुकसान आहे आणि एकूणच समाजाचं नुकसान आहे. मला असं वाटतं की अतिशय चांगल्या प्रकारचं हे कोविड सेंटर या ठिकाणी सुरू केलं आहे. सगळ्या प्रकारच्या आधुनिक व्यवस्था त्या ठिकाणी, ऑक्सिजनची व्यवस्था आहे,
त्या ठिकाणी सगळे मॉनिटर्स देखील लागलेले आहेत आणि विशेषतः जे काही पेशंट थोडे गंभीर होतात किंवा मॉडरेट सिम्पटम्समध्ये जातात त्यांच्याकरता ही अतिशय उत्तम व्यवस्था आहे. मला असं वाटतं त्यामुळे आपल्याला म्हणजे पेशंट्स जे आहेत ते वाचण्याकरता किंवा त्यांना उत्तम आरोग्य मिळण्याकरता संजीवनीची मोठी मदत या भागामध्ये होईल असं माझं मत आहे. ते प्रकाश आंबेडकरांनी चांगला सल्ला दिला आहे. त्यांना माहिती नसेल मी ऑलरेडी ते सुरू केलेलं आहे आणि मी नागपूरमध्ये थांबून नागपूरमध्ये जे काही काम करायचं आहे ते सगळं केलेलं आहे. नागपूरला ऑक्सिजनची आवश्यकता होती ते ऑक्सिजन देखील आणलेलं आहे. आम्ही त्या ठिकाणी वेगवेगळ्या ॲम्ब्युलन्सेस सुरू केल्या आहेत, वेगवेगळ्या सेवा सुरू केल्या आहेत. त्यांना माहिती नसल्यामुळे जे काही आम्ही केलं त्याची माहिती त्यांना पोहोचू.